नमस्कार, कोकण माझ्यामध्ये आपले स्वागत। आज आपण पाहणार आहोत मनाला हळहळ व्यक्त करणारी एक दुःखद बातमी। भोपाळ येथून बेपत्ता झालेल्या त्या चिमुकलीचा दाभोळ खाडीत अखेर आढळून आला मृतदेह। शोध मोहीम संपली, घातपात की नैसर्गिक मृत्यू पोलिसासमोर पेच निर्माण झाला आहे। दापोली तालुक्यातील भोपाळ येथील मुस्लिम मोहल्ला येथून नुसेबा हनीफ सई बोले वय वर्ष सुमारे 6 ही बालिका शुक्रवार दुपारी 2:30 ते 3 सुमारास बेपत्ता झाली होती। आज अखेर तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली असून नुसेबाचा मृत्यू नेमका कसा झाला पोलीस तपासातून समोर येणार आहे। याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार काल 12 मार्च रोजी दुपारी 2:30 ते 3 सुमारास भोपाळ मुस्लिम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सही बोले हे दोघेही सायकल फिरवित असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला, त्यावेळी नुसेबा तेथेच उभी होती। मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कुठेही आढळली नाही, म्हणून घरातल्या पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली। मात्र आजपर्यंत कोठेही नुसेबा आढळून आली नाही। नुसेबा हरवल्याची तक्रार पोलीस स्थानक दाभोळ येथे नोंदवण्यात आल्याची माहिती भोपाळचे पोलीस पाटील संजय खळे यांनी दिली। पोलीस तपास सुरू होता। नुसेबाचा मृत्यू कसा झाला, ती खाडीत कशी गेली, तिचा घातपात की नैसर्गिक मृत्यू याबद्दल चर्चेला उधाण आले असून दापोली पोलीस कसून तपास करीत आहेत। घरातल्या पालकासह सर्वांना गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली, पण तिचा काही पत्ता लागला नव्हता। पोलीस ही परिसरात तळ ठोकून होते। अखेर आज दिनांक 14 मार्च रोजी तिचा मृतदेह खाडीत सापल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेमुळे तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। खाडीत कशी गेली होती, ती आपल्या भावासोबत सायकल चालवत असताना ती नेमकी खाडीकडे कशी गेली याचा शोध घेणे सुरू असून तिचा घातपात झाला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। जर का हा तिचा घातपात झाला असेल तर हा घातपात कोणी केला याचा शोध लागणे